नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दिलेल्या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात ते। पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये असा प्रश्न विचारला जातो की दिलेल्या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात। त्यासाठी आपण आता तीन अंक जर आपल्याला दिलेले असतील तर आपण काय करतो, पहिली संख्या बनती 245, दुसरी संख्या बनती 254, तीसरी संख्या बनती 452, 425, पांचवी बनती 542 आणि 524। अशा प्रकारे ह्या बनल्या किती, 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या। आता हे तीन अंक असल्यामुळे आपल्याला हे सोपं गेलं की इथं सहा संख्या तयार होतात, पण जेव्हा चार अंक असतील तेव्हा ते करत बसणं यामध्ये खूप वेळ जातो। आता आपण यासाठी एक सोपी ट्रिक बघणार आहोत, त्यासाठी बघा काय करायचे ते। जेवढे अंक दिलेले आहेत त्याला आपण नंबर देऊया, एक हा दुसरा आणि ही तिसरा अंक, आणि त्याचा गुणाकार करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचंय, गुणाकार करायचाय, बेरीज करायची नाहीतर आपण व्हिडिओ बघतो आणि नंतर पुन्हा जेव्हा करतो तेव्हा त्यात चूक होती। आता गुणाकार करताना बे एक बे त्रिक सहा, उत्तर बरोबर आलंय सहा। आता तीन अंकांचं समजलं, आता चार आकड्यांचं आपण बघूया। याला नंबर द्या 1, 2, 3 आणि 4। आता याचा गुणाकार करायचा, बे एक बे बे त्रिक सहा, सहा चौक 6, 6, 7, 12, 7, 3, 8, 6, 24 आणि म्हणजे या चार अंकांपासून संख्या किती बनतात तर 24 संख्या तयार होतात। आता पाच अंकापासून बघूया, ह्याला नंबर देऊया 1, 2, 3, 4, 5। गुणाकार करायचा आहे हे लक्षात ठेवा, बे एक बे बे त्रिक सहा, सहा चौक 24, 24 पंचे 120। ह्या पाच अंकांपासून संख्या तयार होतात 120। जेव्हा आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की जास्तीत जास्त या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात, तेव्हा अशा ही ट्रिक वापरायची। पण कधी कधी प्रश्नामध्ये शून्य दिलेला असेल, आता ह्या आकड्यामध्ये बघा शून्य आपण घेतला नाही। आता आपण बघूया जेव्हा शून्य दिलेलं असेल तेव्हा काय करायचं, अंकांमध्ये जर शून्य असेल तर, आता शून्य असेल तर काय होतं, आपण प्रश्न असा विचारला जातो जास्तीत जास्त तीन अंकी किती संख्या बनतात। आता तीन आकडे जर दिलेले असतील जास्तीत जास्त तीन अंकी किती संख्या बनतात, तर इथं तर मग अशा वेळी काय करायचंय, तर आपण हे जे अंक आहेत त्याला एक नंबर द्यायचाय, शून्याला आपण दोन नंबर द्यायचाय आणि शून्यानंतरचा जो अंक आहे त्याला पुन्हा दोनच नंबर दिला आणि मग आता ह्याचा गुणाकार करायचा, तो नंबर रिपीट करायचा, बे एक बे बे दोन चार। तर या तीन आकड्यापासून चार संख्या तयार होतात। आता इथं बघूया एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर आणि पुन्हा तीनच नंबर का, ह्याच्यानंतर येणाऱ्या संख्येला पुन्हा आपण तोच नंबर। आता गुणाकार करून घेऊया, बे एक बे बे त्रिक सहा, सहा एक सहा, सहा दोन बारा, सहा त्रिक 18। तर ह्या संख्येपासून जास्तीत जास्त 18 संख्या तयार होतात। अशा प्रकारे आपल्याला जर ह्या अशा ट्रिक माहिती असतील तर आपण पटकन उत्तर काय येईल ते काढू शकतो। तशा संख्या बनवत बसला तर ह्या अशा अशा 24 संख्या बनवायच्या, 120 संख्या लिहून काढायच्या एका पानावर, त्याला खूप वेळ जातो। अशी ट्रिक जर आपल्याला माहिती असेल तर याचा उपयोग आपण स्पर्धा परीक्षेसाठी नक्की करू शकतो। धन्यवाद।